ज्यांनी फ्रॉड केला ते लील करतील, हे म्हणतात तुम्ही लील करा. ज्या लोकांनी लोन घेतलं, ज्या लोकांनी खोटी कागदपत्र त्यांची, आज आपण मला सांगा विश्वासाने कुठेही मोबाईल खरेदी करत असताना कुठलंही जिथं जिथं लागतंय तिथं आपण ह्या सगळे डॉक्युमेंट देत असतो, तिथले कागद घेऊन हे सगळं फ्रॉड करण्याचं काम इथं झालेलं आहे. म्हणजे प्युअरली प्युअर इथं लोकांची फसवणूक झाली, आणि फसवणूक झाल्यानंतर पैसे घेतले तर पैसे फेडावे लागतील ना. पैसेच घेतले नाही तर पैसे कुठून फेडणार आहे? ह्या पोराला माहित नाही 2 वर्षांनी कळतं आपल्या नावानं लोन आहे, 1-2 वर्ष नाही. ओके, आता इथं कागद आहेत, या स्टेटमेंटमध्ये बघितल्यानंतर कळतंय की 2 वर्ष झालं या माणसाने कर्ज काढलंय. अरे 2 वर्ष झालं कसं लोन काढले? ह्याला कुठली चिठ्ठी नाही, हा कुठे ऑफिसमध्ये आला नाही. तुम्ही सांगा ना, ह्याला प्रूफ करा की हा माणूस येऊन आणि लोन काढलाय. म्हणजे इमानदारीने लोन मागणाऱ्याला 100-100 खेटा मारल्यानंतर सुद्धा लोन मिळत नाही. आज बघता तुम्ही अशी परिस्थिती आहे, आणि इथं नुसतं कागदपत्र दिल्यानंतर लोन मंजूर होत आहे. म्हणजे प्युअरली इथले संस्थेतले पण काही लोक ह्या गोष्टीमध्ये जबाबदार आहेत, आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे सांगतात की आम्ही ज्यांनी कुणी ह्यांचा होता एक एम्प्लॉय त्याच्यावर गुन्हा दाखल केला संपलो, असं नाही होणार. तुम्ही एखाद्याला आम्हाला पहिला ह्या मुलांचं सिव्हिल नीट झालं पाहिजे, या मुलांना पहिला मोकळं केलं पाहिजे तुम्ही, अन्यथा आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कारण ह्याच्याने आमची युवा पिढी पूर्ण बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असं जर प्रकरण धडीस नाही लावलं, माऊली तुम्हाला असं म्हणतो, हे एक उघडकीस आलेलं प्रकरण आहे. असे किती प्रकरण असतील आणि असा सगळा अभ्यास करण्याचं गोष्ट आहे. त्यामुळं मी बाकीच्यांनी सुद्धा कायम आपलं जे काही आधार कार्ड असतील, पॅन कार्ड असतील, हे जपून वापरले पाहिजेत. कुठं द्यावेत, काय नाही द्यावे, खोट्या फसवणुकीचे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले. नुसतं जरी काय अडचण आहे सांगा. मी शिवाजी दिलीप बाबर राहणार खरसोळी, तालुका पंढरपूर. L&T फायनान्समधनं मी कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट न देता, आधार कार्ड पॅन कार्ड न देता, माझ्या नावावर 1.5 लाखाचं लोन यांनी परस्पर माझे केलेलं आहे. आणि सदर लोन हे 2020 केलं आहे, आणि हे लोन मला आता 2 वर्षानंतर कळते की हे माझ्या नावावरती लोन आहे. आणि ते मला सांगतात की आता ते एकतर तुम्ही बोगस केलेलं लोन आहे, त्यामध्ये त्यांचे संबंधित सगळे माणसं आहेत त्यांना काढून टाकलेलं आहे. एकतर तुम्हाला सुटायचं असेल तर ह्याच्यातून ते केलेलं लोन आहे तुमच्या नावे, ते भरा आणि त्याच्यातून सुटका मिळवा. किंवा आम्ही कोर्टात केस केलेली आहे, त्याच्याप्रमाणे ती जी काय प्रोसिजर होईल त्याला म्हणजे सामोरे जावा असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला नेमकी अडचण कधी समजली? मला आता माझं मी अण्णासाहेब पाटील महामंडळाचं लोन केलं होतं पंढरपूर शाखेतून, त्यावेळेस माझ्या सिबिलमध्ये हे L&T फायनान्सचं 1.5 लाखाचं लोन माझं थकीत दाखवत होतं. त्यावेळेस मी चौकशी केल्या असता हे L&T लोन 2 वर्षापूर्वी केलं आहे असं मला इथं समजलं, त्यामुळे मी इथं चौकशीसाठी इथं चौकशी केली L&T फायनान्समध्ये. तुम्हाला आता तुमचं सिबिल खराब झालेलं? सिबिल खराब, पूर्णपणे माझं सिबिल खराब झालेलं आहे. 300 सिबिल झालेलं आहे माझं. माझे 700-750 जे सिबिल होतं ते पूर्णपणे माझं खराब झालेलं आहे सिबिल. काय निर्णय घेतला आता तुम्ही? मी यांच्यावर संबंधित माझं एकतर सिबिल यांनी क्लिअर करून दिलं पाहिजे आत्ता लगेच, किंवा माझं म्हणजे जे काय असेल ते त्यांनी, मी यांच्यावर तक्रार दाखल करणार आहे, गुन्हा दाखल करणार आहे यांच्यावर. ज्यावेळेस तुम्हाला ही सगळी अडचण समजली, सिव्हिल खराब झाले, त्यावेळेस तुम्ही सातत्यानं कंपनीशी संपर्क साधला असेल, कंपनीने तुम्हाला काय उत्तर दिले? मी आता आज इथे आले असता मला इथे उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळेस मी सोलापुरातील अमोलबापू शिंदे यांची मदत घेऊन इथे आल्यानंतर यांनी संबंधित सविस्तर माहिती मला दिलेली आहे. संभाजी आरमारच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त शिवस्फूर्ती मेळावा. छत्रपती संभाजी महाराज जयंती व संभाजी आरमारच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त शिवस्फूर्ती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. संभाजी आरमारच्या मागील 14 वर्षाच्या वाटचालीला शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. उद्घाटक आदरणीय युवराज संभाजीराजे छत्रपती करवीर संस्थान.